तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपलं मराठी नेट कॅपीआय चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फॉर्म कसा भरावा किंवा याच्या स याच्याबद्दल सर्व माहिती पाहणार आहे आज अठ्ठावीस अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आज रोजी मंत्रिमंडळात जे निर्णय झाले त्याच्याबद्दल हा ह्या योजनेचा एक निर्णय झाला आहे याच्यामध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये असा भत्ता भेटणार आहे तर तो कोणकोणत्या महिलांना भेटणार आहे तो कशा पद्धतीने भेटणार आहे याच्यासाठी कोणकोणती पात्रता असणार आहे याच्यामध्ये कोण कोण पात्र असणार आहे याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार याबद्दल आज आपण सविस्तर माहिती बनणार आहे त्या त्यातपूर्वी आपण थोडक्यात एक माहिती या नजरेवर टाकू आपण तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना हा फॉर्म राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला व त्यांच्या त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना त्यांनी यासाठी तयार केलेली आहे तसंच आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना जमा होणार पंधराशे रुपये जमा होणार आहेत ते दर महिन्याला तुमच्या खात्यात पंधरा तारखेला हे जमा होणार आहेत त्याबद्दल मी जास्त माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे तर व्हिडिओ हा पूर्णपणे पहा तसेच एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित वी... विधवा घटस्फोटीत परितता आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे तर याच्यामध्ये अजून कोणाकोणाला एक्स्ट्रा लाभ मिळणार आहे त्या संदर्भात पण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तसेच कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तींना हा लाभ मिळणार आहे तसेच याच्यामध्ये किती याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला जो असणार आहे तो किती व किती हजार रुपयाचा असणार आहे तर याबद्दल याच्यामध्ये माहिती आपण पाहणार आहे चला तर मग आता मेन व्यक्ती आपण जी आरमध्ये पाहू तसेच हा जो जी आर काढला आहे शासनाने त्याबद्दल आपण आता थोडीशी माहिती पाहू तसेच राज्यातील महिला आर्थिक व्यवस्था स्वातंत्र्यासाठी त्याचा आरोग्य व पोषणात मध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्वायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्याची मान्यता दिली आहे तसेच या योजनेचा उद्देश काय तर या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहू राज्यातील महिला व पु मु मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध व्हावा किंवा रोजगार निर्मितीसाठी चालना द्यावी यासाठी हा योजना तयार केल्या आहेत तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबन आत्मनिर्भर करणे यासाठी हा जी आर काढलेला आहे तसेच याच्या योजनेचे स्वरूप आपण थोडक्यात जाणून घेऊ या ठिकाणी पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक महिला त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट सक्षम खात्यात आपल्याला पंधराशे रुपये भेटणार आहेत ही इतकी रक्कम दिली जाईल तसेच ही रक्कम दर महिन्याच्या दर पंधरा तारखेला ही तुमच्या अकाऊंटला जमा होणार आहे तसेच योजनेचा हा लाभ हा योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं तर महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती म्हणजेच महिला ही एकवीस ते साठ वर्ष वयातील विवाहित महिला विधवा महिला तसेच घटस्फोटी असलेल्या महिला यासाठी ह्या पात्र असणार आहेत तर याच्यामध्ये आता ही पात्रतेची यादी दिलेली आहे ती ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो एक नंबरला आहे ती म्हणजे लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे तसेच महिला ही राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितवक्ता आणि निराधार महिला असली पाहिजे तसेच तीन नंबर म्हणजे महिलेचे हे वय हे एकवीस वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि जास्तीत जास्त साठ वर्षापर्यंत असले पाहिजे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे खाते बँक खाते स्वतःचे असले पाहिजे म्हणजे ज्या व्यक्ती अर्ज करणार आहे जी महिला अर्ज करणार आहे त्या व्यक्तीचं स्वतःचं बँक पासबुक असलं पाहिजे तसेच त्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे तसेच लाभार्थ्याचे वार्षिक लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे जर तुमचे अर्ज करणार असेल तर तुमच्या घरातले पूर्ण उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे तसेच याच्यामध्ये कोण कोण अपात्र असणार आहे हे लक्षात घ्या हे महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी हा पॉईंट जरा समजून घ्या एक नंबर म्हणजे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ते याच्यामध्ये अर्ज करू शकत नाहीत तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्या आयकरदाता आहे म्हणजेच जे यांच्या कुटुंबातली कोणी एक व्यक्ती म्हणजे कुटुंबातील एक व्यक्ती म्हणजे काय याच्यामध्ये जर रेशन कार्डमध्ये जोके नावं असतात त्यापैकी त्याच्यातली कोण जर एखादा हा करदाता करदाता म्हणजे काय टॅक्स पेअर असेल म्हणजे इन्कम टॅक्स जर भरत असेल तर तो व्यक्ती यासाठी अपात्र असणार आहे तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार आर्थिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा बाह्य अंतर्देत कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार कर्मचारी अप अपात्र ठरणार आहेत यामध्ये सरकारी किंवा केंद्र सरकारी या पद्धतीने कोणकोणत्या तुम्हाला जर एखादा जॉब वगैरे असेल तर हे तुम्ही अपात्र राहणार आहे यामध्ये तसेच सदर लाभार्थी महिलेंचे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे अडीच हजार रुपयेपेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत यांचे हे पण यासाठी उमेदवार अपात्र राहणार आहेत तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य हेही सर्व हे स सर्व सदस्य उमेदवार यासाठी अपात्र राहणार आहेत तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे जमीन ही चार एकरपेक्षा जास्त असेल तर ते अर्जदार यासाठी अपात्र राहणार आहेत तसेच ज्यांच्या घरात चारचाकी गाडी आहे ते उमेदवार यासाठी अपात्र राहणार आहे फक्त तुमच्याकडे घर चारचाकीमध्ये फक्त ट्रॅक्टर असेल तरी चालेल बाकीचे कोणतं वाहन असेल तर तुम्ही यासाठी अपात्र राहणार आहे तसेच आपला पुढचा महत्त्वाचा मुंदे म्हणजे हा अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहू त्याच्या आधी सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे एक नंबर म्हणजे योजनेच्या ला लाभासाठी ऑनलाईन हा अर्ज करायचा आहे तसेच लाभार्थ्याचे आधार कार्ड असले गरजेचे आहे तसेच लाभार्थ हा महाराष्ट्र रहिवासी असला पाहिजे आणि महाराष्ट्रातील राज्याचा जन्म दाखला असला पाहिजे त्याच्याकडे एक तर तुमच्याकडं डोमासील असले पाहिजे किंवा तुमच्याकडं जन्म दाखला असला पाहिजे या दोन्हीपैकी कोणतीतर गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे तसेच चार नंबर म्हणजे सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुटुंबाच्या प्रमुखाचा उत्पन्नास दाखला हा उत्पन्नास दाखला हा अडीच लाखापेक्षा कमी असला पाहिजे उत्पन्नास दाखला पाहिजे आणि त्याची रक्कम ही अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे तसेच बँक खाते पासबुकची पहिली पाण्याची छायांकित प्रत म्हणजे काय तुमच्याकडे जे नॅशनलाइज बँकेचं पासबुक आहे त्याचे पहिल्या पानाचे झेरॉक्स तुमच्याकडे असले पाहिजे तसेच पासपोर्ट साईज आकाराचा फोटो पाहिजे तसेच रेशन कार्ड पाहिजे तसेच सदर योजनेचे अटी रितीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र ह्या सर्व हे आठ डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत फॉर्म भरताना तसेच हा फॉर्म भरण्याची निवड ही कशाप्रकारे होणार आहे तर या ज्या या याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू विभाग केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खात्रजमा करून ऑनलाईन प्रा प्रमाणित केलेल्यानंतरच लाभार्थ्याचे सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा म्हणजे जो तुम्ही अर्ज भरणार आहे तो अर्ज तुमचा हा अंगणवाडी सेविका उपपर्यवेक्षिका मुख्य सेविका तसेच तुमच्या गावातली ग्रामपंचायत असेल ग्रामसेवक असेल यांनी हा अर्ज हाताळला पाहिजे त्यांनी जर मंजुरी दिली तरच ते याच्यामध्ये तुमची निवड होऊ शकते हे महत्त्वाचं पॉईंट आहे याच्या ठिकाणी तसेच सक्षम अधिकारी यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक मुख्य सेविका सेतू सुविधा यापैकी वार्ड अधिकारी जे पण कोण असेल जे पण अधिकारी असतील त्यांच्या जबाबदारीखाली यांची निवड होणार आहे ह्या प हा तक्ता तुम्ही पाहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा हा तुम्हाला पुढे उपयोगी पडेल तसेच याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहून घेऊ हा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि तो कुठे भरायचा आहे हे आता या ठिकाणी आपण पाहून घेऊ तसेच त्याचपूर्वी अर्ज हा कधीपासून करायचा आहे अर्ज हा एक जुलै दोन हजार चोवीसपासून करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस राहील तसेच अर्ज हा कसा करावा या संदर्भात व्हिडिओ हा आपल्या चॅनेलवरती येणार आहे एक तारखेला तसेच त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता एक तारखेला अर्ज कसा करावा या संदर्भात हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच हा आणि व्हिडिओ पाहून घ्या तसेच जास्त माहितीसाठी हा आणि असा हा राज्य सरकारचा लाभ सर्व महिलांसाठी मिळावसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही महिलांपर्यंत शेअर करा त्याच्यानंतर आपण पाहून घेऊ की तात्पुरती यादी प्रकाशन डेट म्हणजे तुम्ही अर्ज करण्याची डेट संपली ही पंधरा तारखेला तर सोळा तारखेला याची याची यादी जाहीर होणार आहे त्याच्यानंतर तात्पुरत्या यादीत तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्यासाठी म्हणजे आता सो पंधरा तारखेला अर्ज भरून झाला सोळा तारखेला त्याची लिस्ट लागली तर त्या सोळा तारखेच्या लिस्टमध्ये जर तुमचं काही नाव आलं किंवा काही नाही आलं तर याच्यामध्ये कोणती जर तक्रार वगैरे काय असेल तर ती तक्रार नोंद करण्याची तारीख ही सोळा जुलै ते वीस जुलै ही तारीख राहणार आहे तसेच त्याची अर्ज करण्याची तारीख झाल्यानंतर तसेच आपण हा जो तक्रार अर्ज वगैरे दाखल केला तर त्याची लिस्ट ही लागणार आहे तर तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी हा एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत राहणार आहे आणि याची अंतिम तारीख ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे तर ज्यांची ज्यांची एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी, जी लिस्ट लागणार आहे अंतिम यादी त्याच्यामध्ये ज्या पण लाभार्थ्यांची नावं आहेत त्यांची लाभार्थ्यांची बँकमध्ये के वाय सी करण्याची तारीख ही दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस राहणार आहे तसेच लाभार्थ्यांचा निधी हस्तांतरण हे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यांना भेटणार आहे म्हणजे जर तुम्ही अर्ज केल्यानंतर हा तुम्हाला जुलै महिन्यात अर्ज केल्यानंतर ऑगस्टच्या चौदा तारखेला तुम्हाला हे त्याचा पैसे भेटणार आहेत त्यानंतरच्या महिन्याची देय हे रक्कम म्हणजे चौदा ऑगस्टला जर तुमचा पहिला हप्ता जमा झाला तर त्याच्यानंतर दर महिन्याच्या पंधरा तारखेला प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाऊंटला पंधराशे रुपये जमा होणार आहेत या पद्धतीने हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत तरी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा पाठवा प्रत्येकाला या योजनेचा अनुभव भेटला पाहिजे तसेच हा आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा अर्ज कसा भरायचा कोठे भरायचा याचा व्हिडिओ हा एक तारखेला आपल्या चॅनेलवरती येणार आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही अर्ज करू शकता तो अर्ज करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहून घ्या आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि काही तो मग तुम्हाला याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल कोणताही काही प्रॉब्लेम असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचे आम्ही हस्तांतर शंभर टक्के करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र